स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीज मध्ये एक गरम मसाला करणार आहोत. हा गरम मसाला जो आहे तो शरीराला थंडावा देण्याचं काम करणार आहे. तुम्ही म्हणाल गरम मसाला आणि थंडावा कसा देणार, तर हो आपण भाज्यांमध्ये जे गरम मसाले वापरतो त्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो किंवा उन्हाळ्यामध्ये जळजळ वगैरे होऊ शकतो, पण हा मसाला वापरल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची जळजळ वगैरे होत नाही. तर हा उन्हाळा स्पेशल गरम मसाला कसा बनवायचा चला तर पाहूया. उन्हाळ्यासाठी स्पेशल आपण गरम मसाला करतोय आणि त्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि गॅस जो आहे तो पूर्ण बारीक आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत धणे. तर इथे मी 50 ग्रॅम इतके धणे घेतलेले आहेत ते घालत आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे जिरं, 25 ग्रॅम इतकं जिरं घेतलेलं आहे. त्यानंतर बडीशेप ही सुद्धा आपण 25 ग्रॅम घेतलेली आहे. इथे घेतलेलं आहे त्रिफळ, हे मसाल्यात जे आपण त्रिफळ घालतो ते आहे, तर हे साधारण 2 चमचे इतके मी घालत आहे, 2 चमचे त्रिफळ. आणि सोबतच इथे घालत आहे तमालपत्र, तर ही साधारण 15 ते 20 पानं जी आहेत ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहेत. आणि हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, अगदी जास्त भाजण्याची गरज नाही. आणि तुम्हाला जर भाजायचं नसेल तर तुम्ही चांगलं 1-3-4 तास कडक उन्हामध्ये जरी हे मसाले गरम केलेत ना तरीही चालतील. तर आपण हे हलकेसे असे भाजून घेऊ. आपल्याला ह्याचा रंग वगैरे काहीही बदलू द्यायचा नाही आहे, फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. आणि हे मसाले भाजत असतानाच आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. तर इथे अर्धी वाटी इतका वाळलेला कढीपत्ता घेतलेला आहे तर तो घालत आहे. कढीपत्ता हा वाळलेलाच वापरायचा आहे इथे. आणि सोबतच आपण घालणार आहोत मीठ, तर इथे मी हे खडं मीठ घेतलेलं आहे ते साधारण हे 2 चमचे इतकं घालत आहे. हे थोडंसं हे भाजून घेऊया. साधारण 1-3 मिनटं मी हे फक्त हे भाजून घेतलेलं आहे मसाला जो आहे तो आपला. आता इथे तमालपत्राचे मी असे तुकडे करून घेतले कारण ते नीट भाजता येत नव्हतं म्हणून. आता इथे आपला मसाला जो आहे तो भाजून झालेला आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता त्याचा रंग बदलला नाही, पण हे गरम झालेले आहेत आणि त्याचा मंद असा सुवास जो आहे मसाल्यांचा तो यायला लागलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मसाले जे आहेत ते थंड करून घेऊयात. आपण जे इथे मसाले भाजून घेतले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत पाहू शकता. आता आपल्याला हे बारीक करायचे आहेत, पण त्याआधी आपण आणखीन एक साहित्य ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ते म्हणजे इथे पाहू शकता वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या. ह्याने काय होतं की ह्या थंड असतात शरीरासाठी आणि एक छान असा सुगंध जो आहे तो आपल्या मसाल्याला येतो. तर त्या घालत आहे साधारण 1/2 वाटी इतक्या ह्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मी घालत आहे. आता हे मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे बारीक, त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर आपला मसाला जो आहे तो इथे आपण बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता आणि इतका छान सुगंध त्याचा येत आहे की नाही मस्तच हे पाहू शकता. अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आणि हा बारीक करताना आपल्याला सतत मिक्सर चालू नाही ठेवायचा, चालू बंद असा हा मिक्सर जो आहे तो फिरवायचा आहे. होऊ शकता अशा पद्धतीने आपण हा गरम मसाला जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे. आता आपण काढून घेऊयात. तर मी इथे एका बाउलमध्ये हा मसाला काढून घेते. तर इथे हा आपला मस्त असा उन्हाळा स्पेशल गरम मसाला जो आहे तो बनवून तयार झालेला आहे. आता हा मसाला तुम्ही कशाकशामध्ये वापरू शकता, तुम्ही भाज्यांमध्ये, रस्सा भाजीमध्ये किंवा पुलाव वगैरे करायचा असेल त्याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता. ह्याने कुठलाही तुम्हाला उष्णतेचा त्रास वगैरे होणार नाही, उलट उष्णता कमी व्हायला मदतच होणार आहे. मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जी आहे ती आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.